महाराष्ट्र के गृह मंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता अनिल देशमुख इनका भव्य सम्मान समारोह का कार्यक्रम राष्ट्रवादी कार्यालय में लिया गया। इस मौके पर तमाम कार्यकर्ता मौजूद थे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर शाखा में नव निर्वाचित जिला परिषद सदस्य और पंचायत समिति के सदस्य साथ ही महाराष्ट्र राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख इनका भव्य सत्कार किया गया। नव निर्वाचित सदस्य को राका के वरिष्ठ लोग मार्गदर्शन करेंगे, ऐसी बात अनिल देशमुख इन्होंने भाषण दौरान कही है। यहाँ मुझे एक समाज मुझे एक मैसेज चली चल रहा है कि चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषद कारभार त्यांनी चाललो आहे, अशा पद्धतीने जे काही जनता आपण आहे सामूहिकपणे आपल्याला तिथे सरकारमध्ये तुमच्या जिल्हा परिषदच्या संस्थेमध्ये काम करायचं आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो। 7 वर्ष त्याच्यामुळे ती सत्ता असताना ज्या पद्धतीचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्णय व्हायला पाहिजे होता ते तसे होऊ शकले नाही। मराठवाडा विद्यापीठ को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का नामकरण पूर्व मुख्यमंत्री शरद पवार इन्होंने 14 जनवरी को करने के लिए महत्वपूर्ण भूमिका की थी, ऐसी जानकारी उन्होंने भाषण दौरान दी है। माननीय शरद पवार साहेब 14 जानेवारी दिवसी घेतला होता, असा आता दिवस आहे, अतिशय महत्वाचा दिवस त्या निमित्तानं आहे। जो मराठवाडा विद्यापीठ होता त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव द्यावं याचा लढा अनेक दिवस चालू होता आणि आजच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हा निर्णय त्यावेळी घेतला होता। तेव्हापासून मराठवाड्या विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव देण्यात आलं। राष्ट्रवादी पार्टी नागपूर कार्यालय से कॅमेरा पर्सन सुभाष के साथ संजय मिरे, NBC News नागपूर।